नमस्कार, संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत. नवीन घडामोडींच्या अपडेट्ससाठी संवाद लाईव्ह टी व्हीला सबस्क्राईब करा आणि आपल्या भागातील बातम्या जलदपणे पहा. आता वळूयात आजच्या बातमीकडे. राज्यभरातील संप आंदोलनाची मालिका काही संपत नाहीये. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतानाच आता अहमदनगरमध्ये शिक्षकांनीही बदलीबाबत अन्याय झाल्याचं सांगत आंदोलन केलंय. या बदली प्रक्रियेमुळे अहमदनगर जिल्ह्यातील 620 शिक्षकांना विस्थापित व्हावं लागलंय. त्याचसोबत 70% महिला शिक्षकांनाही अडचणी येत असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. या विरोधात जिल्हा परिषद प्रशासनाकडे दाद मागण्यासाठी बदलीबाबत अन्याय झालेल्या शिक्षकांनी काल जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केलंय. गेल्या काही वर्षांपासून सरकारकडून शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या केल्या जातात आणि जून महिना सुरू झाला की या बदल्यांमध्ये नेहमीप्रमाणे संभ्रम दिसून येतोय. यंदाही नगर जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये बदल्यांचा घोळ पाहायला मिळतोय. काही शिक्षकांनी आजारी आणि अपंगत्वाची खोटी प्रमाणपत्र सादर करून बदल्या करून घेतल्याचं काही शिक्षकांचा आरोप आहे. बदल्यांच्या प्रक्रियेत वस्तुनिष्ठ प्रमाणपत्रांची पडताळणी केली जात नाही, त्याचमुळे बदल्यांमध्ये अन्याय होतो असं शिक्षकांचं म्हणणं आहे. पती पत्नी एकत्रीकरणाच्या निकषात ही गोंधळ आहे, कारण पती पत्नी एकत्रीकरणाचा लाभ घेतलेल्या अनेक शिक्षकांनी चुकीची अंतर दाखवून बदली करून दुसऱ्या शिक्षकांना विस्थापित केलंय. या सगळ्या बाबींवर शिक्षकांनी हे आंदोलन केलंय. मी सांगते, 170 किलोमीटर येऊन जाऊन करते. एक वर्षापासून बदलीचं जी आर येईल आणि पती पत्नी एकत्रित करते. माझ्या मिस्टर भिंगारमध्ये आहेत. मी 20 शाळा दिल्या होत्या माझ्या मिस्टरच्या जवळ, पण त्याच्यामध्ये माझी बदली झाली नाही आणि मला खो पण कोणी दिला नाही. तर पती पत्नी एकत्रिकरणात माझी बदली व्हायला पाहिजे, ती झाली नाही. तर मी काय करायला पाहिजे आता? तर मी आज विस्थापितच्या लोकांबरोबर आले आणि मला बदली पाहिजे. विस्थापित लोकांचं पण असं काय केलंय, बोगस लोकांनी मी ज्या शाळा दिल्या होत्या ते बोगस लोकांनी खोटे पुरावे जोडून त्या जागा मिळवल्या. आणि सवर्ग 2 मध्ये मी फॉर्म भरलेला असताना तरी मला जागा मिळाली. दुसरं असं की मी एकच दिवसाने 53+ आहे. आजच्या घडीला मी 53+ आहे, पण मला सवर्ग 1 लाभ घेता आला नाही शासनाच्या नियमाप्रमाणे. मला खोटं करायचं असलं तर मी 53+ दाखला भरला असता, सवर्ग 1 मध्ये शाळा मिळवली असती, पण मी खात्याशी प्रामाणिक राहिले, पोस्टशी प्रामाणिक राहिले आणि त्यामुळे आज मला 170 किलोमीटर जाण्याची वेळ आली. तरी मला शासनाने माझ्या पतीच्या ऑफिस जवळ भिंगार जवळ 30 किलोमीटर कोणती पण शाळा दिली तरी चालेल, पण मला 170 किलोमीटर पाठवू नये. शासन म्हणतं की पती पत्नी एकत्रीकरण पाहिजे, मग मी पती पत्नी एकत्रीकरणात नाही का? मग मला तो लाभ मिळाला पाहिजे आणि मला 30 किलोमीटरच्या आज शाळा शासनाने द्यावी. शासनाने शिक्षकांच्या बदल्या केल्या, बदल्या करताना ऑनलाईन प्रक्रिया राबवली गेली. शिक्षकांनी ऑनलाईन काय असेल ते भरून द्यायचं आणि मग त्या कॅम्प्युटरने त्या बदल्या करायच्या. ही जर परिस्थिती असेल तर माझं असं मत आहे प्रामाणिकपणे, शिक्षकांच्या डोक्यावरती टांगती तालुका ठेवण्यापेक्षा कॅम्प्युटर सगळं करणं असेल. ते निवडणुका हे मंत्री बिंत्री यांची तरी गरज काय? कॅम्प्युटरलाच करू द्या सगळं. ही लोकशाही बंद करून टाका, मशीन सगळं चालू शकतं. अशा रीतीची अन्यायाची भावना, त्या कॅम्प्युटरला भावना नाहीत, त्याला शहाणपणाची अक्कल नाही. जे फिडिंग केलं त्याच्यावरच चालतं. माणसाला कुठंतरी सुख शांती समाधान लागलं पाहिजे. मानसिकता त्या शिक्षकांची शांतता चांगली राहिली पाहिजे तर ते शिक्षण देऊ शकतात. ह्या कॅम्प्युटरच्या बदल्यांप्रमाणे 90 ते 100 बदल्या नगर तालुक्यातल्या विस्थापित लोक झालेत. यांची परिस्थिती काय? हे अदांतरी लटकल्यासारखे आहेत आणि आज मग यांची मानसिकता अतिशय बिघडलेली आहे आणि लोक अन्याय अत्याचार झाल्यासारखे ते जिल्हा परिषद घेऊन पडतायत बसतायत. दरम्यान शिक्षकांच्या या तक्रारीवरून या गोष्टींची दखल घेत पडताळणी करण्याचं आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलंय. याबाबत सखोल तपासणी करून अहवाल मागवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय. जिल्हांतर्गत बदल्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये 5,333 शिक्षकांच्या बदल्या झाल्या. या 5,333 शिक्षकांना त्यांनी जे 20 पर्याय दिले होते शाळांचे, त्या 20 पर्यायापैकी शाळा मिळालेल्या आहेत. या व्यतिरिक्त 620 शिक्षक असे आहेत की ज्यांना त्या 20 ऑप्शनपैकी शाळा मिळाली नाही, ते विस्थापित झालेले आहेत. आणि या विस्थापित शिक्षकांना 20 ऑप्शन भरण्याची मुदत संपलेली आहे. त्या सर्वांनी 20 ऑप्शन भरले आहेत, त्याचा टप्पा त्यानंतर काही दिवसांनी होईल. याबाबत काही शिक्षकाच्या तक्रारी, काही संघटनेच्या तक्रारी आल्यात आणि शासनाची पत्र आहेत, जी आर पण आहे. त्याच्या अनुषंगाने बदलीनंतर ज्या ज्या पुराव्यांच्या आधारे बदली करून घेतली आहे, या पुराव्यांची पडताळणी करावी आणि यामध्ये काही खोटेपण आढळून आल्यास तर त्यांच्यासमोर कारवाई करावी असा उल्लेख आहे. त्यानुसार आम्ही तालुका स्तरावर संवर्ग 1 व संवर्ग 2 ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांचे पुरावे जमा करून त्या पुराव्याची पडताळणी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यांच्या स्तरावर ही कारवाई कालपासून सुरू आहे. यानंतर जिल्हा स्तरावर आम्ही रविवारी 10 जूनला याचं पुन्हा क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहोत आणि यामध्ये जे कोणी चुकीची पुरावे देऊन बदली केली असेल किंवा चुकीच्या पुराव्याच्या आधारे त्यांनी आपल्या बदलीला नकार दिला असेल अशा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. याव्यतिरिक्त शिक्षकांच्या ज्या काही त्यांनी तक्रारी हरकत नोंदवल्या त्या तक्रारी हरकतीची आमच्या सर्व आम्ही छाननी करतो. यामध्ये ज्यांनी चुकीची माहिती भरून बदली केली असा संबंध आहे, त्या संबंधाबद्दलचं आमच्या सर्व पडताळणी करून त्यांच्यावर कारवाई करून तो आवाज येण्यासाठी पाठवतो.
आलेल्या हरकती आपण या सिलेक्ट पाठवल्या आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी दोन पदं असताना तीन लोकांच्या पोस्टिंग झाल्या आहेत असे नाव आपण या सिलेक्ट कळविले आहेत. तसाबद्दल तू एनआयसी मार्फत एवढं केलं. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमले आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, हवेली, आंबेगाव, मंचर, जुन्नर, हडपसर, पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमले आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. इच्छुकांनी आजच संपर्क साधा. मोबाईल क्रमांक 9665992992. संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपलं चॅनल.